तर मला एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत घेते, ज्या घटनेनं देशभरामध्ये संतापाची लाट उसळली, ज्या घटनेनं देशातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आणला, त्या दिल्लीतल्या निर्भयाच्या आरोपीच्या फाशीवरती आज शिक्कामोर्तब झालंय. 22 जानेवारी 2020 सकाळी 7 वाजताची वेळ ही खऱ्या न्यायाची वेळ असणार आहे, कारण याच वेळेला निर्भयाच्या 4 नराधमांना फाशीवरती लटकवलं जाणार आहे. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टानं हा निर्णय दिला. या सगळ्या सुनावणीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं जाणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश सिंग, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांना कोर्टानं यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि हे चौघही तिहार तुरुंगामध्ये आहेत. आज त्यांच्या डेथ वॉरंटवरती कोर्टानं सुनावणी झाली आणि फाशीची तारीख ठरलेली आहे 22 जानेवारी सकाळी 7 वाजता. साफ मिलेगा देश के बेटियों को इंसाफ मिलेगा, आगे भी मैं लड़ती रहूंगी जजमेंट से आगे और देश में ऐसी तरीके की घटनाएं घटेंगी. बिल्कुल बिल्कुल, क्योंकि इस फांसी से देश के महिलाओं का कानून पर विश्वास जगेगा, आस्था जुड़ेगी और सबको इंसाफ मिलेगा.